हेलो एवरीवन, वेलकम टू ब्लॉग्स बाय डॉग्स। मी डॉक्टर ज्ञानदा। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे रसायन किंवा रसायन चिकित्सा। आयुर्वेदात एक कन्सेप्ट आहे रसायनाची, तर हीच कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळेच आजच्या टॉपिकचं नाव आहे सिम्प्लिफाईंग द कन्सेप्ट ऑफ रसायन अँड आयुर्वेदिक अप्रोच फॉर गुड हेल्थ अँड इम्युनिटी। आता COVID-19 मुळे बरेच जण आपल्याला हेल्थ आणि इम्युनिटीबद्दल अवेअर झालेले बघायला मिळतात, विच इज अ गुड थिंग। पण आपल्या आचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदिक ग्रंथात रसायन चिकित्सेचं वर्णन करून ठेवलं आहे की जी चिकित्सा मेनली फोकस करते टू इम्प्रूव्ह हेल्थ अँड इम्युनिटी, म्हणजेच व्याधीक्षमत्व वाढवणं आणि आपली जनरल हेल्थ ही खूप चांगली करणं यावर फोकस करणारी अशी ही एक चिकित्सा आहे। चला तर मग आता जाणून घेऊयात की ही रसायन चिकित्सा नक्की काय असते। तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल। आता आयुर्वेदाच्या दोन मुख्य प्रयोजनं आहेत, पहिलं म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आणि दुसरं आतुरस्य विकार परिमोक्ष। आता स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं म्हणजे काय, तर जो व्यक्ती स्वस्थ आहे म्हणजेच निरोगी आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि ते अधिकाधिक चांगलं कसं होऊ शकेल किंवा इम्प्रूव्ह कसं होऊ शकेल याचा विचार करणं। आणि दुसरं प्रयोजन आहे, प्रयोजन म्हणजे मोटिव, ओके, दुसरं प्रयोजन आहे आतुरस्य विकार परिमोक्ष। आतुर म्हणजे रोगी किंवा ज्याला काहीतरी आजार झाला आहे त्याला त्याच्या विकारापासून म्हणजेच रोगापासून मुक्ती मिळवून देणं। तर दुसरं तर आपल्याला माहिती असतं की आजारी पडलो काही झालं तर डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे जायचं, त्यांच्याकडून औषधं घ्यायचे आणि आपली त्या विकारापासून सुटका करून घ्यायची। पण पहिलं जे प्रयोजन आहे त्याच्याकडे बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष होतं की आपण जोपर्यंत स्वस्थ असतो किंवा सगळं ओके चालू असतं, नॉर्मल चालू असतं, तोपर्यंत आपण आपल्या शरीराला खूप ग्रँटेड देत असतो, त्याच्याकडे फारसं लक्ष देत नसतो। आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा एखादा आजार होतो तर आपण त्या आजारामुळे खूप वीक होऊन जातो किंवा त्या आजाराशी प्रॉपरली फाईट करू शकत नाही। त्यामुळे जेव्हा आपण स्वस्थ आहोत तर ती स्वस्थ अवस्था टिकवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी केली जाणारी चिकित्सा म्हणजेच रसायन चिकित्सा। आपण नेहमीच ऐकतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, तर हे खूप छान डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे की क्युअर म्हणजे एखादा आजार झाल्यावर तो बरा करण्यासाठी जेवढे आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात, म्हणजे आपल्याला स्वतःला, बॉडीला आपल्या, त्यानंतर आपल्या घरच्यांना, आपल्या वैद्यांना, सगळ्यांनाच एफर्ट्स घ्यावे लागतात आपल्याला त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी। पण त्याच्या कंपॅरेटिव्हली जे प्रिव्हेन्शनसाठी घेतले जाणारे एफर्ट्स असतात, म्हणजे एखादा आजार आपल्याला होऊच नाही म्हणून जे काय एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागतात ते फारच कमी असतात, फक्त ते आपल्याला रेग्युलरली करत राहावं लागतं। तर ते जे प्रिव्हेन्शन असतं म्हणजे एखादा आजार आपल्याला होऊच नाही आहे म्हणून केले जाणारे जे प्रयत्न असतात त्यालाच प्रिव्हेन्शन म्हटलं जातं आणि तीच कन्सेप्ट आहे रसायन चिकित्सेची। की आता रसायन चिकित्सा म्हणजे नक्की काय, तर ही सप्तधातुवर्धक चिकित्सा असते। आयुर्वेदात 7 धातूंचं वर्णन केलेलं आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र। तर असे 7 धातू आपल्या शरीरात प्रेझेंट असतात आणि त्या 7ही धातूंचं वर्धन करणारे असे जे द्रव्य असतात किंवा अशा ज्या औषधी असतात त्यांना रसायन असं संबोधलं जातं, ठीक आहे। तर आता हे 7ही धातू जेव्हा उत्कृष्ट प्रकारे पुष्ट असतात किंवा चांगल्या प्रकारे ऑप्टिमम लेवलला असतात त्यांच्या, तर ह्या 7ही धातूंचं सार म्हणजे ओज। तेव्हा माणूस ओजस्वी व्हायला लागतो किंवा त्याची जी व्याधी प्रतिकार क्षमता असते किंवा ज्याला आपण व्याधी क्षमत्व म्हणतो किंवा इम्युनिटी म्हणतो, तर 7ही धातू ऑप्टिमम लेवलला असले की त्याचं ओज चांगलं असतं आणि त्याचं ओज चांगलं असलं की त्याची व्याधी क्षमत्व म्हणजेच त्याची इम्युनिटी ही खूप चांगली असते। तर अशी इम्युनिटी वाढवण्यासाठी 7ही धातू वर्धक अशी जी चिकित्सा केली जाते त्याला रसायन चिकित्सा म्हणतात। आता आपले जे डिफेन्स फोर्सेस असतात, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तर यांचं रेग्युलर बेसिसवरती ट्रेनिंग होत असतं, त्यांना वेगवेगळ्या स्किल्स शिकवल्या जात असतात, ठीक आहे। तर आता रोज रोज ट्रेनिंग करण्यात काय पॉईंट आहे,
रोज थोडेच युद्ध असतं, पण कधीही वॉर सिच्युएशन आली तर ते तयार असले पाहिजे त्याला फेस करण्यासाठी. सेम कन्सेप्ट इथे पण लागू होते की कोणताही, आज कोरोना आहे, उद्या दुसरा कोणता एखादा व्याधी येईल, तर असे येत जात राहतील. पण आपल्या शरीराला आपल्याला अशा प्रकारे तयार करायचं आहे की कोणत्याही प्रकारचा जरी आजार आला तरी वी शुड बी एबल टू फाईट विथ दॅट पर्टिक्युलर डिसीज. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला रोजच्या रोज डेली बेसिसवर एक ठराविक नियमांचं पालन करणं किंवा ठराविक द्रव्यांचं सेवन करणं हे आवश्यक असतं. आणि त्या सेवन करण्याला काय म्हणतात तर रसायन चिकित्सा. एक साधं एक्झाम्पल आहे, समजा ही एक लाईन आहे, तिला आपल्याला हात न लावता छोटी करायची, तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या शेजारी मोठी लाईन आखावी लागेल. ठीक आहे, किंवा काढावी लागेल. म्हणजेच काय, तर आपल्या शरीराचं आणि मनाचं बल इतक्या ऑप्टिमम लेवलपर्यंत नेऊन ठेवायचं की कोणत्याही प्रकारचा व्याधी आला तरी आपण त्याच्याशी दोन हात करू शकू. एकतर तो व्याधी आपल्याला होणारच नाही, किंवा झालाच तरी आपण त्याला फाईट करण्यासाठी सक्षम असू आणि त्याच्यातून म्हणजे इझिली बाहेर निघू शकू. जसं आता कोविड आहे, तर कोविड कोणत्या व्यक्तीमध्ये कशाप्रकारे प्रेझेंट होईल काहीच सांगता येत नाही. तो खूप अनप्रेडिक्टेबल व्हायरस आहे, म्हणजे असिम्प्टोमॅटिकपासून डेथपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर तो होऊच न देणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे, म्हणजे किंवा ते सगळ्यात चांगलं जे आपण अवलंबू शकतो. ठीक आहे, की त्या व्याधीला बळीच पडू नये ह्यासाठी आपल्या शरीराला तयार करून ठेवायचं. पण समजा झालाच तर आपली शरीराची शक्ती इतकी असली पाहिजे की आपण त्याच्याशी फाईट करू शकू, नंतर जे काय औषधी आपल्याला दिले जात आहेत ते सहन करू शकू आणि त्याच्यातून सही सलामत बाहेर पडू शकू. ठीक आहे, जे काय पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स वगैरे आहेत त्यांना पण आपण बळी पडू नये. यासाठी काय केलं पाहिजे, तर हे जे सप्तधातुवर्धक रसायन औषधी आहेत तर त्यांचं सेवन केलं पाहिजे. आता मी जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे की कोणकोणते द्रव्य असतात की जे रसायन म्हणून वापरले जातात. पहिलं आहे गुडुची. ठीक आहे, ज्याच्याबद्दल आजकाल आपण खूप ऐकतोय, रामदेव बाबांकडून किंवा वेगवेगळ्या वैद्यांकडून आपण गुडुचीची महती ऐकलीच आहे. आणि ती ॲक्च्युअली इट इज अ रसायन द्रव्य आणि ती इम्युनिटीला खूप चांगल्या प्रकारे बूस्ट करते. ओके, गुडुची. त्यानंतर आवळा. ठीक आहे, आवळा चूर्ण, नंतर आवळ्याचं जे आपण चवनप्राश बनवतो हे पण एक अत्यंत उत्कृष्ट असं रसायन आहे. आणि ते प्राणवह स्त्रोतसावर म्हणजेच आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर काम करणारं अत्यंत महत्त्वाचं असं रसायन आहे. आता तुम्ही म्हणाल, अरे आम्ही तर रसायन सेवन करतो आहे, आपल्या गव्हर्नमेंटने दिलेल्या रूल्सनुसार आपण ऑलरेडी हे सेवन करतो आहे, फक्त आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ही ॲक्च्युली रसायन चिकित्सा काय असते. आणि जे पुढचे काही लेक्चर्स येणार आहे त्याच्यात आपण एकेका रसायन द्रव्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत की ते कोणी घेतलं पाहिजे, कधी घेतलं पाहिजे, कशाबरोबर घेतलं पाहिजे, म्हणजेच त्याचं अनुपान काय असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं रसायन द्रव्य आहे पिंपळी. ठीक आहे, हे अग्नीवर काम करणारं अत्यंत उत्कृष्ट असं रसायन आहे. त्यानंतर मंडुकपर्णी किंवा ज्याला आपण ब्राह्मी म्हणतो, हे एक मेध्य रसायन आहे. मेध्य रसायन म्हणजे काय, की ब्रेनवर काम करणारं असं रसायन, कॉन्सन्ट्रेशन, मेमरी हे इम्प्रूव करण्यासाठी हे या रसायनाचा वापर केला जातो. हे तर झाले वेगवेगळे द्रव्य, याचबरोबर ज्येष्ठमध आहे, असे अनेक प्रकारचे द्रव्य हे रसायन म्हणून वापरले जातात. त्याचबरोबर काही नित्य रसायनं सांगितली आहेत. नित्य रसायन म्हणजे काय, की जे आपण रोजच्या रोज सेवन करू शकतो किंवा जे आहार द्रव्यच आहेत आणि ते रसायनाचं काम करतात. आता बाळासाठी दूध हेच पूर्णान्न असतं, त्यामुळे दूध आपण रोजच्या रोज जर सेवन करत गेलो, म्हणजेच त्याचा अभ्यास करत गेलो की रोजच्या रोज न चुकता दूध सेवन करत गेलो, तर ते पण रसायनासारखं काम करतं. त्यानंतर तूप. तुपाचे पण जेवढे आपण फायदे सांगावे तेवढे कमी आहेत, त्यामुळे तूप हे सुद्धा एक रसायनासारखं काम करणारंच द्रव्य आहे. त्याचबरोबर आपला रोजचा आहार, म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी, हा रोजचा जो आपला आहार असतो तो पण नियमितपणे सेवन करणं हेही एक रसायनाचा प्रकार आहे, ज्याला नित्य रसायनाच्या अंडर कन्सिडर केलं गेलं. त्याचबरोबर व्यायाम. आचार्यांनी व्यायामालाही नित्य रसायनामध्ये कन्सिडर केलं आहे, कारण रोजच्या रोज जर आपण व्यायाम केला तर आपलं शरीर कंटिन्युअसली वर्किंग राहतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात.
तर या सगळ्या रसायनांबद्दल आपण येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये माहिती घेणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात. लेक्चर आवडलं तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.